मार्केटमधून गेल्यानंतर बेकरीमधून भूतासारखं अचानक पाव आणतो घरी वस्तू नसताना काय बनवायचं कसं बनवायचं हा प्रश्न पडतो तोंडावर असते ते पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी अख्खी हिरवी मूग डालही घेऊ शकता एक कप मूग डाल एक वाटी तूर डाळ एक वाटी चना डाळ तुम्ही यामध्ये भाज्याही टाकू शकता फ्लावर बटाट गाजर मी अचानक पावभाजी बनवणार आहे हलद चवी पुरता मीठ पाणी डाळीमध्ये जास्तही पाणी ओतून घ्यायचं नाही नाईंटी फाय पर्सेंटेज डाळ शिजून घ्यायची आहे एक कप जर डाळ असेल तर अडीच कप पाणी कुकरची वाफ घालून थंड करून याप्रमाणे डाळ शिजून घ्यायची आहे एकदम ही मॅश करून डाळ घेतलेली नाही परफेक्ट पाणी ठेवलेला पातेल्यामध्ये तेल आणि बटर एक चमचा तेल दोन चमचे बटर तेलावर जिरा हिंग मिरची टॅमॅटो बारीक चॉप केलेला तुम्ही यामध्ये बारीक चॉप करून कांदाही टाकू शकता हलद तिखट मसाला पावभाजी मसाला कलर येण्यासाठी किसून घेतलेला बीट बॉईल केलेली डाळ मिक्स करून घ्यायची आहे मी यामध्ये कांदा लसूण टाकला नाही आहे कारण की श्रावण महिना असल्यामुळे तुम्ही जर खात असाल तर टाकायला विसरू नका डाळ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे सुकी भाजी म्हणून साईडला काढून घ्यायची आहे थोडी बाकीच्या भाजीमध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर ग्रेवीला रस्याला तडका देण्यासाठी तेल हिंग मिरची कडीपत्ता तडक्यामध्ये थोडासा मसालाही टाकायला विसरू नका आणि चव तडक्याला अजून येते आता प्लेटमध्ये सब करून घ्यायची आहे पावभाजी वरून थोडा बटर अचानक असं बेत होतो पावभाजी बनवायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पावडाळ भाजी बनवायला विसरू नका